महाराष्ट्रामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभाच्या निवडणुका असतील, काँग्रेस स्वबळावर लढण्याचं आम्ही जाहीर केलेलं आहे. हेच नाना पटोले आता एकाकी पडलेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून, विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या वर्धापन दिनी काँग्रेसला फटकारलं होतं. आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य करण्यात आलंय आणि चांगलेच खडे बोल काँग्रेसला सुनावण्यात आलेत. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होती तेव्हाही शत प्रतिशत भाजप हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले, त्यामुळे एखाद्या पक्षानं स्वबळाची भाषा करणं चुकीचं नाही, फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे असा टोला शिवसेनेनं हाणलाय. दरम्यान एका बाजूने हे सर्व सुरू असताना काँग्रेसमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर एक वाक्यता नसल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. 2024 निवडणुकीत आम्ही एकटे लढू की आघाडी होईल हा निर्णय हायकमांड घेईल, ही वेळ हा निर्णय घ्यायचा नाही. काँग्रेस आपला निर्णय 2023 शेवटी होईल अजून त्याचा प्रस्ताव नाही, याबाबत आता विचार करण्याची वेळ नाही आणि हा निर्णय हायकमांड घेईल असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत. पाटील यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाकी पडल्याचं दिसून येत आहे. जर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय हायकमांड घेणार असेल तर पटोले हे महाराष्ट्रभर फिरून आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल का करत आहेत असा देखील सवाल उपस्थित होऊ लागलाय. याशिवाय काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय देऊन देखील शिवसेना राष्ट्रवादीनं या इशाऱ्याला गांभीर्यानं न घेतल्यानं काँग्रेसनं तलवार मॅन केली आहे का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.